दामिनी गृहउद्योग फसवणुकीतील हजारो महिलांना न्याय मिळणार कधी? सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, संशयित आरोपी अजित हिरवे याला पकडून न्याय देण्याची मागणी. रंगीबेरंगी बटणांचा रंगीत मामला सुटणार तरी कधी? महिला वर्ग संभ्रमावस्थेत. 5 ऑगस्ट 2022 रोजी धर्मवीर संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हजारो महिलांना रंगीबेरंगी बटणच्या माध्यमातून गृहउद्योग देणार म्हणून महिलांची फसवणूक करणाऱ्या अजित हिरवेला अटक करून महिलांना न्याय मिळवून द्या अशा मागणीचे निवेदन घेऊन निप्पाणी तहसीलदार कार्यालयात देणार आहे. या रॅलीमध्ये हजारो महिला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जत्राट ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, निप्पाणीमध्ये 4 महिन्याच्या पाठीमागे दामिनी गृहउद्योगाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी महिलांना करोडो रुपयांचा चुना लावून गेलेल्या संशयित अजित हिरवे याला पकडून पोलीस प्रशासन गजाआड करण्यात अजून यश आलेले नाही. गृहउद्योगाच्या माध्यमातून रंगीबेरंगी बटणांचा घरगुती व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे 20,000 महिलांची फसवणूक झालेली असून या महिलांना न्याय मिळवून द्यावा यासाठी 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रॅलीला निप्पाणीतील विविध सेवा संघांनी आणि निप्पाणीतील विविध संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन रमेश कांबळे यांनी केले. या फसवणुकीमुळे अनेक महिलांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेला असून या फसवणुकीमुळे अनेक महिलांची कुटुंबे ताणतणावाच्या अवस्थेत खाली जगत आहेत. अशा प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे यांनी केली. याप्रसंगी विनायक बेनाडे चिखली, राजू नाईकवडे, विकास शितोळे, नाताजी कांबळे, प्रेम वराळे जत्राट आदी उपस्थित होते. बटन ज्याचं बटन तयार झालं त्याचं सेल म्हणजे कुठं पण मार्केट आहे, गुजरात पण त्याची चौकशी केली, त्याची व्हॅल्यू किती काढली, ज्यावेळी व्हॅल्यू काढल्या तर आम्हाला समजलं हे नाही आहे. कारण एका ते 3,000 बटनाला तो 3,000 देतो सांगितलेला. कारण त्या 1 किलो बटनाचं 1 किलो 400 ग्राम वजन झालं, त्या 1 किलो 400 ग्राम वजनाचा रेट आजच्या मार्केटला 700 रुपये. 1 किलो 1 किलो 400 ग्राम होतात 3,000 बटनाचा वजन आणि ते वजनावरती जाते, पर हे जात नाही, ते रिटेल मध्ये जाते, होलसेल मध्ये वजनावर घेतात. आणि ते वजनावर जात असताना 400 ग्राम वजन होते, 3,000 बटनाचं त्या 1 किलो 400 ग्राम. 1 महिन्याचं काम जे आहे ना, 1 महिन्याचं काम आहे 3,000 बटन तयार करून द्यायचं. ऐका की 700 रुपये होते, त्याच किती होत आहे 700 रुपये होते आणि ह्यांनी देणार किती आहे 3,000 रुपये देणार, 2,300 रुपये कोण देणार? बस स्टँड निप्पाणी पासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत त्यांची महिलांची रॅली होणार आहे, त्यामध्ये सर्वांनी आम्हाला डायरेक्ट असून देत, इनडायरेक्ट असून देत, व्हॉट्सअप असून देत, फेसबुक असून कोणत्याही माध्यमातून त्यांनी आम्हाला सहकार्य समर्थन द्यावे. कारण ह्या महिलांचा प्रश्न अति गंभीर आहे. कारण ज्याचे तुम्ही आत्तापर्यंत पत्रकार बंधूंनी आत्तापर्यंत हा एक पोलीस यंत्रणा त्यांच्या मार्गाने चालू आहे, पण याला जर खरोखरचा न्याय मिळायला पाहिजे असेल तर पत्रकार बंधूच आमच्या पाठीशी जर उभा राहतील, आणि त्यांचं तर आहे पण त्यांनी एक तळमळीचं जर एक दाखवली आपली भूमिका, तर खरोखरच अजित हिरवे सारखा माणूस 4 ते 5 दिवसात गजाआड होईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे ज्या महिला आहेत त्यांना, कुठंतरी गरीब महिला असतील, मध्यम असतील, सर्व थरातल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पुढे आलेलो आहे. आणि ह्या अजित हिरवे सारख्या अशा क्रूर व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आमचा हा रॅली आहे. या रॅलीमध्ये सर्व महिला उपस्थित राहणार आहेत आणि पोलीस यंत्रणा काम आपलं करत आहे पण ते कुठंतरी जरा एक वेगळ्या स्टेजमध्ये आहेत, त्यासाठी त्यांचा कसा आणि कुठं जाऊन तटाले ते आम्हाला पण समजणार आले. आम्ही दररोजच्या दररोज पोलीस स्टेशनशी संबंधित त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे. कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी होणार आहे. आणि ह्यामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की सगळ्यात अवघड परिस्थिती अशी झालेली आहे की ज्यानी ज्यानी महिलांनी एक कामासाठी म्हणून आपलं जे काय त्यांनी पैसे भरलेले आहेत 3,500 रुपये 6,500 रुपये 8,000 रुपये त्या पैशाचं एकेकाने आपल्या स्वतःच्या घरातील संसाराचे अक्षरशः आता एक एक महिला तर अशा झालेल्या आहेत. जसं तो इथं 21 तारखेला झालेला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम पासून त्यांनी एक एक महिला हातरून सोडलेले नाहीत. त्यांची परिस्थिती आता एकदम नाजूक स्थितीमध्ये आहे आणि पोलीस यंत्रणा तपास करत आहे पण त्यांची जी गती आहे ती गती जरा एकदम धीम्या गती नाही असं मला वाटत आहे. कारण 11 तारीख होऊन आज तारीख आहे 3, कमीत कमी जवळपास 1 महिना होत आला तरी सुद्धा अशोक हिरवे सारखा माणूस सापडत नाही, हे खरोखर आपल्या ह्याच्यासाठी दुर्दैवी मानावे लागेल.
कारण ह्या व्यक्ती असा व्यक्ती जर खून झाला तर इथले आमचे कर्नाटक पोलीस त्याला कमीत कमी 1 ते 2 दिवसांमध्ये त्याचा छडा लावतात आणि एवढं मोठं 20,000 कुटुंबावरती म्हणण्यापेक्षा 20,000 संस्थार आज एक वेगळ्या मार्गावरती आहे. एक एक नवऱ्याने तर एक एक आपल्या बायकोना घरातून बाहेर काढलेलं आहे. त्या महिलांना न्याय कोण देणार? आणि ह्या कामामध्ये आम्ही जे आता चालू आहे यामध्ये सर्व महिला आमच्या पाठीशी आहेत, पण इथले ज्या सर्व संघटना कोणत्याही ज्या असतील संघटना जाती धर्माच्या असू देत राजकीय असू देत रिक्षा संघटना असतील यांना माझं आव्हान आहे की ह्या येत्या 5/8/2022 रोजी शुक्रवारी सकाळी 10:30 निप्पाणी बस स्टँड पासून लेडीज जत्राच्या लेडीज आहेत पण माझ्या अंडरच झालेलं आहे ते सगळे. काय त्याचे नाव सांग? विद्या विनोद जबडे, अक्काताई राजेंद्र कोळी, सुमन मधुकर खोत एफआयआर दाखल केलेले. विद्या विनोद जबडे, अक्काताई राजेंद्र कोळी आणि सुमन मधुकर खोत या 3 एफआयआर दाखलेने केलेले आहेत. कारण रितसर आम्ही पण त्यांना टाइम दिला आणि जो पण एफआयआर दाखल बसू शकतो फक्त अशोक पाटलाच्या विरोधात आहे का तिघांच्या विरोधात आहे.